श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय चौथा, क्रूरपुरात वासंबिकेचे दर्शन। श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला। पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला। श्री पळणी स्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा, शंकरा आणि आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यान अनुभवाची चर्चा करूया। या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम सुद्धा अनुभवास येईल। भविष्यकाळात हुण शक म्हणजे इसवी सन हे व्यवहारात असेल। आज हुण शकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे। आजचा दिवस आपल्याला आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे। मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुपुरास जाईन। एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते। आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरुपुरात त्यांच्या सान्निध्यात जाईन। स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान। श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला गंमत वाटली, म्हणून मी विचारले, स्वामी, माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आणि आपण सदैव श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता, मला मात्र त्यांचे नावच माहीत आहे, रूप माहीत नाही, मग ध्यान कसे करावे? त्यावर श्री पळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळे सिद्ध होईल। श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात। कासव आपल्या पिलापासून कितीही दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिलाचे रक्षण होते। थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन करतात। जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटेल तेथेच त्या पिलास नेऊन ठेवते। त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन होते। अशा पालनात पिल्लू आईच्या त्याच्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते। अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बाल माशांसारखे भक्त श्रीगुरु समवेत असतात। तू ध्यानात बसल्यानंतर तेच दर्शन देतील। आज दिनांक 25/5/1336 शुक्रवार सर्व शुभयोग मिळून आलेला योग आहे। संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे। श्री वल्लभांनी अति मुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे आज ठरविले आहे। मला सूक्ष्म रूपात कुरुपुरास यावे असे त्यांनी सांगितले आहे। ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरुपुरास जाईन। तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे, ती माझ्या डोळ्यांनी पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल। असे म्हणतच श्री पळणी स्वामी ध्यानस्थ झाले। मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो। अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला। ध्यानानंतर श्री पळणी स्वामी अत्यंत उल्लासित दिसत होते। मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यान अनुभवाबद्दल सांगा अशी प्रार्थना केली। त्यावेळी स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली, शिवशर्माची गाथा, श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाची फळ। ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचे किती महत् भाग्य आहे। कुरुपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेद पंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकासह कुरुपुरात राहत होते। कुरुपुरातील एकुलते एक असे ते ब्राह्मण कुटुंब होते। ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरुपुरात परत येत असत। ते फार मोठे विद्वान पंडित होते। ते अनुष्ठान निरत काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते। शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिगंगत होत होती।
अशा कसाबसा एक मुलगा वाचला। दुर्दैवाने तो मुलगा जड मंद बुद्धीचा होता। निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते। एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले। श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा तुझी सगळी चिंता सोडून निरंतर माझे ध्यान करण्याचा मी दास असतो, तुझी इच्छा काय काय आहे ते सांग। करणाऱ्यांचा मी दास असतो ती तेव्हा तुझी इच्छा काय आहे ते मला सांग। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा आहे, परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली। माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे। सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणास त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही, एवढी मजवर कृपा करावी। त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिवार्य असते। सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत असे। स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो, दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात। सर्वदा दान सत्पात्री करावे। दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्ट संभवते। सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेऊ घातल्यास त्याने केलेल्या पुण्यकार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो। दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो। दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल। पूर्वजन्मीच्या कर्मफळाने तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला। तुम्हा दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्णायुषी द्या असे मागणे केले होते। पूर्णायुषी पुत्र दिला, त्याने त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन। त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झाला आहे, मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे। माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे। संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे तुझा लवकरच मृत्यू होईल। मरणानंतर सूक्ष्म देहाने धिशला नगरामध्ये जे सध्याचे शिर्डी गाव निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूग्रहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील। त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील। याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस। श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्मांचा निश्चय। लवकरच शिवशर्मा वरण पावला। अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती। शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास त्या मठ्ठ ब्राह्मणास ब्राह्मण मुलास त्याचा झालेला अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला। त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली। त्यांच्या पूर्वपुण्याच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले। त्या दोघांनीही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून त्यांना सोडविले। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले। अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश त्यांनी दिला। शनी प्रदोषाचे व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती श्रीपाद प्रभूंनी तिला दिली। पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर सुद्धा त्यांनी दिला। परंतु त्यांच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपाने जन्म घेण्याचा निश्चय केला। नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प। समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा
वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकेत तुझा संकल्प सिद्ध होईल। मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्षीपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल। त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धारासाठी नरसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल। या दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहीन। या अवतार समाप्तीनंतर कदलीवनात 300 वर्षे तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात म्हणजे सध्याच्या अक्कलकोट शहरी स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन। अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन। साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्या विषयी आसक्ती रहित करीन। पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल। त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल। शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय। अशा रीतीने प्रभुतत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमानेच मानवास उत्तम फळ प्राप्त होईल। म्हणून कलियुगातील मानव धन्य आहेत। केवळ स्मरण मात्रानेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल। मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्रीचरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याही पेक्षा असंख्य मार्ग आहेत। हेच परम सत्य आहे। स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते। त्यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात। त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनाचा लाभ होतो। श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या त्या समुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात। तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीनेच त्या पापांना ते जाळून भस्म करतात। ते स्वतः तप करून त्या तपाचे फल त्यांच्या भक्तांना देतात। कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात। त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड रूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात। क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात। म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते। या पळणी स्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता। मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले। मी म्हणालो, स्वामी, साडेसातीच्या त्रासातून शंकरांची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते। ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना। यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे काही नसतेच। मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो। त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते। ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा। या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरुपादुकांना शरण जावे। श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात। शक्तीमध्ये चांगले आणि वाईट शक्ती असतात। त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात। प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर आधिपत्य असते। ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहाचे आधिपत्य असते तेच पीडित होतात। विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते। स्पंदनामुळेच आकर्षण किंवा विकर्षण होते। सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह बंधुवियोग कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात। हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे। विश्व शक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते। ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात। काळ हा शक्ती स्वरूप आहे।
थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.